एसआरपीएफ केंद्राचा नेमका वाद काय? रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रशासनाचा विरोध झुगारून एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राची फीत कापत उद्घाटन केलं. आज या केंद्राचं अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्या हस्ते लोकार्पण होणार होतं. लोकार्पणाला भाजपच्या नेत्यांकडून विरोध करण्यात आला. जामखेडमधील कुसडगाव इथं एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्याचा निर्णय झाला होता. बांधकामासाठीची 34,37,00,000 रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून 22 जून 2022 ला प्रशिक्षण केंद्राला कार्यारंभ करण्याचे आदेश देखील दिले होते.